नटरंग, टाइमपास, बालगंधर्व आणि बँजो यांसारख्या विविध ढंगी चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक रवी जाधव यांचा नवीन चित्रपट येत आहे. या चित्रपटामध्ये एक अष्टपैलू कलाकार आणि एक बहुरंगी बहुढंगी दिग्दर्शक आता एकत्र येणार आहेत. ही अफलातून जोडी आता काय धमाल करते हे पाहणे उत्सुकतेचे आहे. अटल हा आगामी चित्रपट देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी हे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत. 2023 हा चित्रपट प्रदर्शित होणार या घोषणेसह निर्माता विनोद भानुशाली यांनी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. मे रहू या ना रहू, ये देश रहना चाहिए, अटल बिहारी यांचे हे वाक्य पोस्टरवर देण्यात आले आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या मुख्य भूमिकेत पंकज त्रिपाठी असल्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढली आहे. नुकतेच रवी जाधव यांनी चित्रपटाच्या टीमसोबतचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रवी जाधव यांची ही बॉलिवूडमध्ये दिग्दर्शन करण्याची दुसरी वेळ आहे. बँजो या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या दिग्दर्शनाचे पहिले पाऊल टाकले. हा चित्रपट म्हणावा तसा हिट ठरला नसला तरी या चित्रपटासाठी रवी जाधव यांचे कौतुक झाले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.